केज शहरातील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या वतीने 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकर्ता क्षमता वृद्धी प्रशिक्षण या विषयावर 3 दिवस मार्गदर्शन करण्यात आलंय. यावेळी मार्गदर्शक म्हणून वाघ यांची उपस्थिती होती. या संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचं नियोजन 25, 26 आणि 27 या तारखेमध्ये करण्यात आलेलं होतं. यामध्ये आनंददायी शिक्षण वर्ग, मुलं आणि कार्यकर्ता आणि शिक्षक कसा असावा या संदर्भात कालपासूनचं प्रशिक्षण सुरू आहे. शिक्षक असताना त्यांना आदर्श शिक्षक बनण्यासाठी कोणत्या कोणते मूल्य त्याच्याकडे असायला पाहिजे, आदर्श कार्यकर्ता बनण्यासाठी त्यांना काय असलं पाहिजे किंवा त्याच्याकडे कोणते कोणते मूल्य असले पाहिजे या संदर्भामध्ये कालपासून ट्रेनिंग चालू आहे. त्याचबरोबर मुलासोबत शिक्षण घेत असताना आपण कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे मुलांना. आज आपण शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये बघतो किंवा इतरत्र बघतो की मुलांना शिक्षण देत असताना त्याला असं बळजबरीनं शिक्षण दिल्यासारखं वाटतं किंवा हनून मारून मुटकून शिक्षण दिल्यासारखं वाटतंय. परंतु आमची अशी संकल्पना आहे की विद्यार्थ्याला हसत खेळत नाचत गात गोष्टी गप्पायच्या माध्यमातून आणि विविध वस्तूच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. कारण मुलांना शिक्षण देत असताना जर आपण त्यांना त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांच्या विषयाच्या आवडीनुसार शिक्षण दिलं तर नक्कीच मुलं आपले शिकतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल आहे. या स्कूलचा जवळपास 10 स्टाफ आहे. या स्टाफला मी प्रशिक्षण आणि नवचेतनाच्या कार्यकर्ता क्षमतावरती प्रशिक्षण असे दोन आम्ही उद्देश याच्यामध्ये साध्य केलेले आहेत की बऱ्याच आपल्या केजमध्ये इंग्लिश स्कूल आहेत पण इतर इंग्लिश स्कूलपेक्षा आपल्याकडे वेगळ्या ऍक्टिव्हिटी तयार झाल्या की वेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण घेतल्या पाहिजे. आपल्याला जर लोकांचं लोक आपल्याकडे आकर्षित करायचे असतील किंवा मुलं आपल्याकडे आकर्षित करायचे असतील तर आपल्याला इतर संस्थेपेक्षा आपली वेगळी ओळख निर्माण करावं लागणार आहे. म्हणून आम्ही आता कार्यकर्ता घडवण्याचं शिक्षक घडवण्याचं काम गेली 2 दिवसापासून सुरू आहे. पुढे पण 2 दिवसांचं हे प्रशिक्षण चालणार आहे. त्याचबरोबर कार्यकर्ता पण त्याची पण क्षमता वाढली पाहिजे. तो पण लढण्यासाठी अगदी कायदे पंडित झाला पाहिजे किंवा सक्षम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून. या प्रसंगी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या संचालिका मनीषा घुले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव जोगदंड, नवचेतना इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मैंद, शाळेचा सर्व स्टाफ आणि नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राचे कार्यकर्ते यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. बाळासाहेब जाधव, MCN News, केज.